मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे रेलवे स्टेशन पर आज एनसीपी कार्यकर्ताओं ने अजीत पवार का जोरदार तरीके से स्वागत किया है। आपको बता दें कि पदभार संभालने के बाद पहली बार वंदे भारत ट्रेन से उप मुख्यमंत्री अजीत पवार शिरडी के लिए रवाना हुए। शिरडी जाते वक्त ठाणे रेलवे स्टेशन पर ढोल नगाड़ों और फूलों के साथ ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे और नजीम मुल्ला और तमाम कार्यकर्ताओं ने ठाणे में जोरदार स्वागत किया। आनंद परांजपे और नजीम मुल्ला ने इस दौरान क्या कुछ बताया है आपको सुनाते हैं। राष्ट्रवादी फूट पडलेली नाहीये, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच आमचे आदरणीय नेते अजितदादांच्या स्वागतासाठी आलेलो आहोत। चांगला उत्साह, कारण दादा एक ऊर्जा आहे, एक महाराष्ट्राची ऊर्जा आहे। तरुणांना, सर्व कार्यकर्त्यांना दादांना भेटण्यासाठी, दादांचा बघण्यासाठी एक ऊर्जा आणि उत्साहाने येतात। त्या उत्साह सकाळी 6 वाजता तुम्हाला इथे दिसते। राजकारण मध्ये नियुक्त्या एक प्रक्रिया असते, एक चेंज कधी पण व्हायला पाहिजे। नवीन नियुक्ती होते, जेव्हा पण नवीन नियुक्ती होते तो जास्त जोमाने काम करतो आणि ते काम केल्यावर पक्षाला फायदा होतो। चांगली नियुक्ती, कालच आम्ही आमच्या वीरू वाघमारे याची नवनिर्वाचित ठाणे शहराचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली। परांजपे साहेब आम्ही सर्वांनी मिळू, त्याचं कारण काय, काल 500 पोरं फक्त नियुक्तीपत्र घ्यायला होते, तर नवी ऊर्जा येते, नियुक्त्या चांगल्या आहेत, त्याच्या बाबतीत बदल व्हायला पाहिजे। मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय माजी खासदार आनंद परांजपेच्या नेतृत्वामध्ये एकजूट आहेत। मूळ कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबतच आहे आणि सर्व कार्यकर्ते दिसतील। बॅग उचलणारा, चप्पल उचलणारा कोण नाही आमच्याकडे। नवीन लोकांना संधी मिळेल का तुमच्याकडे? आता वीरू वाघमारे सारखा एका मागासलेल्या समाजातून त्याला अध्यक्ष नेमला परांजपे साहेबांनी, तर हे नवीन नियुक्तीच आहेत ना। वर्षानुवर्ष चमच्या लोकांना इथे स्थान नाहीये, कार्यकर्त्याला इथे स्थान आहे। आणि काल परांजपे साहेब आम्ही सर्वांनी अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार जे नवनिर्वाचित अध्यक्ष नियुक्त केला ते सिद्ध करते आमचे विचार काय आणि पुढे आमचं पावलं काय। लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आज शिर्डीला वंदे मातरम एक्सप्रेसतर्फे जात आहेत। आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने त्यांचं ठाण्याला स्वागत करण्यासाठी उभे आहोत। थोड्याच वेळात वंदे भारत ट्रेन येईल। आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जंगी स्वागत आज ठाणे स्टेशन इथे करत आहोत। एक जलद गाडी जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि माननीय अजितदादा पवार यांचा जो विकासाचा दृष्टिकोन आहे, एक विकासाचं पर्व महाराष्ट्रामध्ये अधिक गतीने सुरू होईल आणि महायुतीचं सरकार अधिक ताकदीने महाराष्ट्रात त्या जनतेची सेवा करेल। हिंदुवादी सरकार आहे, हिंदुवादी पक्ष आहे, हिंदुवादी पक्ष आहे, त्यामध्ये तुम्ही कुठल्या याच्यावरती सहभागी झाले? आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी राष्ट्रवादी या सरकारमध्ये सामील झालेलं आहे आणि तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा जलद वेगाने विकासाच्या मार्गावर अधिक जोमाने चालेल। सर, अजितदादांना काल खातेवाटप झालं, काल अजितदादांना मंत्रिपद मिळालं, त्यावरनं विरोधक टीका करतायत आणि यावरनं शिवसेनेची कोंडी करतायत, काय सांगा? नाही, आम्ही कोणावरही टीका करू इच्छित नाही। आमचा नेता महाराष्ट्र राज्याचा वित्त व नियोजन मंत्री झाला, अर्थमंत्री झाला, याचा सर्वाधिक आनंद राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे। आणि अजितदादांनी केलेलं कोविडमधलं अर्थमंत्री म्हणून काम, हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी देखील त्याची स्तुती केली होती आणि म्हणून त्या नेत्याच्या हाती महाराष्ट्राचं अर्थखातं आलेलं आहे। महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाविकास पर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होईल। तर 20 वर्षानंतर आता अजितदादा पवार ते शिर्डीच्या दिशेने जात आहेत ट्रेननी, काय सांगतो? नाही, आम्ही स्वागतच करतोय। अजितदादा जनसामान्यांमध्ये वावरणारा नेता आहे, मला असं वाटत नाही की ते ट्रेननी पहिल्यांदाच जात असतील, पण आज ठाणे स्टेशनमध्ये आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करायला आलेलो। एकच वादा